गुप्तधनाच्या लालसेपोटी एका नराधम वडिलांनी पोटच्या मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची आश्चर्यजनक घटना उघडकीस आली आहे. परंतु मुलीच्या सतर्कतेमुळे पोलीस वेळेवर पोहोचल्याने होणारा अनर्थ टळलाय. ही घटना बाबुळगाव तालुक्यातील मादनी येथे उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह 8 जणांना ताब्यात घेतले. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून मुलीचे वडील हे गुप्तधनाच्या मागे लागले होते. घरी गुप्तधन असल्याचे सांगून बाहेरगावची मंडळी बोलावून पूजापाठ करण्याचा डाव त्याने आखला. त्यासाठी त्याने विजय बावणे, रमेश गुडेकार यांच्यासह राळेगाव येथील वाल्मिक वानखेडे, विनोद चुनारकर, दीपक श्रीरामे, आकाश धनकसार, माधुरी ठाकूर, माया संगमनेरकर यांना मादणी येथे सोमवारी रात्रीच्या वेळी बोलावून घेतले. घरातील पत्नी व दोन मुलींना एका खोलीत बंद करून दुसऱ्या खोलीत पूजापाठ करण्यास सुरुवात केली. पूजापाठ दरम्यान मुलीचा वडील हा सतत वाल्मिक नावाच्या मांत्रिकाशी बोलत होता. त्यावेळी त्याला गुप्तधनासाठी नरबळी द्यावा लागेल असे सांगण्यात आले. तेव्हा तो मोठ्या मुलीचा नरबळी देण्यासाठी तयार झाला. हा सर्व प्रकार मोठी मुलगी लपून पाहत होती. तिला संशय आल्याने तिने आपल्या मोबाईलमध्ये गुप्तधनासाठी खोदलेल्या खड्ड्याचा फोटो काढून यवतमाळ येथील मित्राला पाठविला. यावर यवतमाळ पोलिसांनी छापा टाकून यातील सर्व 9 जणांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी वडिलासह 8 जणांवर विविध कलमांवर गुन्हे दाखल केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. यामध्ये स्वतः पित्यानेच, त्यांना दोन मुली आहेत, मोठ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून गुप्तधनासाठी तिला नरबळी देण्याचा निर्घृण प्रकार उघडकीस आलेला आहे. खरं तर पोलीस विभागाच्या आणि सजग आणि सुजाण नागरिकांच्या दक्ष जागरूकतेमुळे हा नरबळी होण्यापासून त्या मुलीला वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे. कालच्या या घटनेमध्ये स्वतः मुलीने सुद्धा धीरोदात्तपणे आपल्या वडिलांच्या दबाव दडपणाला न जुमानता ज्यावेळी ही गुप्तधन काढण्यासाठी त्यांनी खड्डा खोदला, त्या मुलीची पूजा अर्चा करून तिला फुलांचा हार घातला, दुधाचा नैवेद्य देवारामध्ये दाखवला, त्या दरम्यान अत्यंत हुशारीने मुलीने या खड्ड्याचा फोटो तिच्या मित्राला व्हॉट्सअपद्वारे पाठवला. त्या मित्राने आमच्या SDP ऑफिसमधील कर्मचाऱ्याला तो शेअर केला. जशी ही माहिती मिळाली तर आमची स्थानिक गुन्हे शाखा, SDP ऑफिसचे आमचे अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक बाबुळगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी तात्काळ त्या घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणी त्या मुलीचे वडील, मांत्रिक, खड्डा खोदणारे मजूर आणि इतर तांत्रिक सहाय्य करणारे सर्व आरोपी, अशा एकूण 9 आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि त्याप्रमाणे भादवी कलम 307, 376, त्याप्रमाणे जो महाराष्ट्र नरबळी आणि जादू टोणा प्रतिबंध कायदा आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.